नमस्कार मी विजय नाटकर नाटकर मध्ये तुमचं स्वागत आहे कुणी म्हणते मला गुडघे दुखीचा खूप त्रास आहे मला चालता येत नाही तर कुणी म्हणते मला कंबर दुखीचा इतका त्रास आहे की मला अंथरुणातून उठता येत नाही तर कुणी म्हणते आमच्या शरीरामध्ये संधी इतकं घर केलेलं आहे ना चालता येत नाही बसता येत नाही उठता येत नाही सांध्यावर नेहमी सूज असते वेदना खूप असतात मग तुम्ही घेता पेन किलर वा वेदनापासून मुक्त झालो असं वाटतं मग परत पुढच्या दिवशी पुन्हा पेनकिलर असंच जर आयुष्यभर चक्र सुरू राहिलं तर तुमची किडनी तुमचं लिव्हर तुमचं पोट बिघडेल किडनी इन्फेक्शन होईल पोटामध्ये बद्धकोष्ठता निर्माण होईल लिव्हर लिव्हरसुद्धा खराब होईल आणि नंतर लिव्हर खराब झालं पोटामध्ये बिघड निर्माण झाला किडनी इन्फेक्शन झालं परत डॉक्टरांकडे जावं लागेल गोळ्या औषधे घ्यावे लागतील म्हणजे असं जर करत राहिलो तर आयुष्यभर त्या आरोग्यासाठी आपण पैसा पाण्यासारखा ओतत राहणार आहोत मग कुठेतरी हे संपलं पाहिजेत ना अहो एवढा हे निसर्ग निसर्गा आहे निसर्गामध्ये वनस्पती आहेत घरामध्ये आपल्या स्वयंपाकघरामध्ये एवढ्या मसाल्याचे पदार्थ औषधाच्या रूपात आहे त्यांचा वापर तर करा निसर्ग आणि मानवाचं नातं घनिष्ठ आहे आणि निसर्गापासूनच आपण जन्माला आलो पाच तत्वापासून शरीर बनलेलं आहे तरी सुद्धा या निसर्गापासून आपण दूर गेलो या निसर्गातील वनस्पतीपासून आपण दूर गेलो डॉक्टरांच्या दवाखान्यात धावत धावत गेलो आणि गोळ्या औषधे खाऊन रोगमुक्त कधी झालो आपण झालोच नाही मोठा त्रास झाला जास्तीचा त्रास झाला ऑपरेशन केलं की नंतर पण ऑपरेशन अनसक्सेसफुल होतात पुढे काय करायचं ओ पण खरं का कारण काय आहे कुठे आहे आपल्या शरीरामध्ये बिघाड झालेला आहे कारण काय मूळ कारण त्याला पहिले जाणलं पाहिजे त्या कारणांना आपण दूर केलं पाहिजे त्यानंतर आपण रोगमुक्त होईल ना आपल्या आहारात आपल्या विचारात आपण बदल करायला पाहिजे आणि आपल्या विहारातही आपण बदल करायला पाहिजे पण आपण हे सर्व काहीच करत नाही आपण गोळ्या औषधे खातो डॉक्टरांकडे जातो बस गोळ्या औषधे घेतले बरं वाटते हो डॉक्टरांचा गुणाला ओ आपलं शरीर आहे आपण आपल्या शरीराला जाणलं पाहिजे हृदयाचं काय काम आहे यकृताचं काय काम आहे प्रत्येक अवयवाचा अभ्यास करा ना आता तुम्ही म्हणसाल की आम्ही अभ्यास कसा करू ठीक आहे नाटकर टीपी तुमच्यासाठी व्हिडिओ बनवत आहे तर बघा पुढे एक मी तुम्हाला रोगांना समजून घ्या या नावाची मालिका सुरू करणार रोगांना समजून घ्या त्यामध्ये प्रत्येक रोगाविषयी तुम्हाला माहिती घेणार पत्ते अपत्ते सुद्धा सांगणार आता हे सांधेदुखी तुम्हाला आहे कंबर दुखी तुम्हाला आहे पाठदुखी तुम्हाला आहे संधिवाद तुम्हाला आहे मग अशी कोणती निसर्गाने निर्माण केलेली वनस्पती आहे की ज्यामुळे आम्ही या सर्व आजारापासून मुक्त होऊ शकतो तिचं नाव आहे पारिजातक आता या पारिजातक वनस्पतीचा कसा उपयोग करायचा लक्षपूर्वक ऐका सकाळी पारिजातकाची सात ते दहा पाने तोडा पाण्याने स्वच्छ धुवा त्यानंतर गॅसवरती किंवा चुलीवरती एक ग्लास पाण्यामध्ये किंवा तीन कप पाण्यामध्ये त्या पारिजातकाच्या पानांना उकळवा थोडेसे तुम्ही जर खलबत्त्यामध्ये थोडेसे त्यांना कुटलं आणि त्यानंतर चुल्लीवर किंवा गॅसवरती तीन कप पाण्यात किंवा एक ग्लास पाण्यामध्ये ठेवलं उकळवण्यासाठी आणि जेव्हा तीन कप पाण्यामध्ये ठेवसाल तर एक कप होऊ द्या एक ग्लास पाण्यामध्ये ठेवसाल तर अर्धा ग्लास होऊ द्या आणि सकाळी उपाशी असा हा पारिजातकाच्या पानांचा काढा प्या संधिवातापासून पाठदुखीपासून कंबर दुखीपासून गुडघेदुखीपासून तुम्ही मुक्त होऊ शकता मी तर म्हणतो की संधिवाताचा ज्यांना चाळीस वर्षापासून त्रास आहे गुडघेदुखीचा त्रास आहे ज्या कुणाना जर डॉक्टरांनी सांगितलंय की गुडघा तुम्हाला चेंज करावा लागेल त्यांनी सुद्धा हा करा अहो एवढा फायदा तुम्हाला होईल ना की तीन महिन्याच्या आत तुमच्या शरीरामध्ये खूप सुधारणा होती तुम्हाला परत दवाखान्याकडे जाण्याचीही गरज नाही आता हेच कोणत्याही तापावर खूप परिणामकारक आहे रामबाण आहे आता या तापसाठी कोणतीही ताप असू द्या डेंगूचे असू द्या मलेरिया असू द्या किंवा चिकनगुन्यावरती खूप उपयुक्त आहे तर त्यासाठी तुम्ही असाच काढा करा आपण हे तापासाठी केलेला काढा तीन दिवस प्या आणि संधिवातासाठी पाठदुखीसाठी कंबरदुखीसाठी जे सांध्याचे सर्व विकार आहेत ना यासाठी तुम्ही तीन महिने निरंतर हा काढा प्या जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि अशाच आरोग्यपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद